संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचे दूध दर वाढीसाठीचे आंदोलन सुरू असताना महायुतीचे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला 10 रुपये प्रति लिटरप्रमाणे अनुदान द्यावं, लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीज बिल माफ करा अशा विविध मागण्यांसाठी औरंगाबाद नगर महामार्गावर वाळूज औद्योगिक क्षेत्रातील तिरंगा चौकात महाएल्गार आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला. वाळूज महानगरातील तिरंगा चौकात भाजपच्या स्थायी समितीचे सभापती राजू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आहे. भाजपचं सरकार असताना खताच्या एकही दुकानावर रांग लागली नव्हती, परंतु महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना खत मिळत नाहीये. लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीज बिल आलेली आहेत, ती मागे घ्यावीत. संकटात सापडलेल्या दूध उत्पादकांना अनुदान द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन नंतर थोड्या वेळानं सोडून देण्यात आलं आहे. काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या सरकारमध्ये आतापर्यंत जे काही दुधाला भाव मिळत होता 25 रुपये, म्हणजे 5 रुपये सरकार अनुदान देत होते, तर 5 रुपये सरकारनं काढून घेतले. आणि आमची अशी मागणी की आता 10 रुपये अनुदान दुधाला दिलं पाहिजे शेतकऱ्याच्या. शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. युती सरकार ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं त्यावेळेस एकही युरियाच्या दुकानावरती लाईन लागत नव्हती, कोणत्या शेतकऱ्याला तिला झोपावं लागत नव्हतं दुकानासमोर. परंतु आज अशी परिस्थिती आहे की आता खत मिळत नाही आहे, युरिया मिळत नाही आहे. म्हणून ह्या सरकारचा आम्ही निषेध करतो आहे. लॉकडाऊनमध्ये जे काही कामगार वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, जे यांना जे लॉकडाऊनमधील जे वीज बिल आलं आहे ते कमी यायच्या ऐवजी दुपटीनं ते वीज बिल आलं आहे, तर ते वीज बिल त्याने मागं घ्यावं, ते माफ करावं लॉकडाऊनमधलं, अशी आमच्या सगळं मागणी आहे. आणि शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध करून द्यावं. आणि जे काही आता दुधाचं जे पावडर आहे दुपटी, त्याला 30 रुपये अनुदान द्यावं आणि दुधाला 10 रुपये अनुदान द्यावं. म्हणून आम्ही आंदोलन रस्ता रोको केलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने. माननीय माजी मुख्यमंत्री, ह्या जनतेच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करतोय. यावेळी वाळूज MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय घेरडे, गौतम वावडे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संदीप लोखंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाळूज, औरंगाबाद.